पाण्याविना जसं मासा तसं सत्तेविना अजित दादा, हे समीकरण आता महाराष्ट्रात झालेलं आहे. दादांना हे बोलण्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही, कारण आता हे असं बोलल्याशिवाय त्यांची जी काही आमदार मंडळी आम्हाला भेटतात, काय बोलतात, त्यांना सुद्धा आता आमदार मंडळीनं थोपवायचं आहे की त्यांचे, मी मगाशी म्हटलं तसं आमचं 170 बहुमत आहे, आम्ही 169 होणार नाही, 175, 180, 185 होऊ. हे दादांना सुद्धा आत्म माहिती आहे की बाबा या असं काहीतरी होईल, आणि म्हणून आपले आमदार थोपवावेत म्हणून आपलं भाषणात बोलायचं सरकार पडणार आहे, सरकार पडणार आहे. त्यामुळं याच्यात फारसं, याला फारसं या ठिकाणी आम्ही महत्त्व देत नाही. मी कालही बोललो की अजितदादांची अवस्था पाण्याविना जसं मासा तसं सत्तेविना अजितदादा, हे समीकरण आता महाराष्ट्रात झालेलं आहे.